बुधवारी मानगाव मधील महाराणा प्रताप नगर आणि एकता नगर येथील रहिवाशांनी गावात चिता रचल्या आहेत। जर वन विभाग कर्मचारी वस्ती खाली करण्यासाठी आले तर या चितांवर सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय यावेळी त्यांनी जाहीर केला। तसे निवेदन मानगावच्या वन विभाग अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना यावेळी देण्यात आले। रायगड जिल्ह्यातील मानगाव मध्ये महाराणा प्रताप नगर आणि एकता नगर या दोन बेलदार समाजाच्या वस्त्या आहेत। वन विभागाच्या मालकीच्या जमिनीवर सुमारे 80 वर्षापासून येथे लोक राहत असून दगड फोडणे, बांधकाम, मोलमजुरी हा व्यवसाय करत आहेत। गेल्या 30 वर्षापासून या जागा खाली करण्यासाठी वन विभाग येथील रहिवाशांना नोटिसा बजावल्यानंतर बेघर होण्याच्या भीतीने बेलदार समाज आक्रमक झाला आहे। येथील रहिवाशांनी घराशेजारी चिता रचल्या असून सामूहिक आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे। 7 मार्च रोजी ही कारवाई होणार असून कारवाई सुरू होताच हे सामूहिक आत्मदहन केले जाणार आहे। 24 तास महाराष्ट्र फास्ट साठी मुख्य संपादक अजेश नाणकर, मानगाव। सर्व कुटुंब जेव्हापासून नोटिसा मिळालेत की तुमच्या झोपड्यात तोडणार आहेत, अक्षरशः ते जेवत नाही आहेत, त्यांना रोजची संध्याकाळच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे आणि त्यांची घरं जर सरकार तोडणार असेल तर जगण्यापेक्षा मरणं बरं म्हणून सगळे आमच्या इथले जे काही बेलदार समाजबांधव असतील किंवा इतरही आमचे समाजबांधव ह्या झोपड्यांमध्ये आहेत, ह्या सर्वजणांनी आज आपल्या आपल्या घरासमोर चिता रचलेल्या आहेत। आणि जर सरकारने ह्या पद्धतीने आम्हाला जगू देत नसेल तर मग आम्ही त्या सगळेजणं त्या चितामध्ये स्वतःला जाळून घेऊ, अशी आमची या आंदोलनाची भूमिका आहे आणि ते आम्ही त्या आंदोलनावरती ठाम आहोत।